नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। मरवडे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या। उजनी धरणातील पाणी साठा साठीत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंदोलनाचा दणका। पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांची बदली। पंढरपूर सह 5 तालुक्यातील निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधीशी चर्चांती निर्णय। पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। 30,000 मित्रानेच केले मित्राचे अपहरण। 12 तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या। आणि चिंचोली काठी येथे माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ। पतीसह चौघा विरुद्ध गुन्हा दाखल। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। मरवडे येथे एका 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली आहे। मरवडे येथे सोमनाथ टोमके यांचे भाड्याने घेतलेल्या खोलीतील वाशाला पँटेने गळफास घेऊन शरद रेवणशुद्ध रोहिटे व 30 वर्ष राहणार सिद्धेश्वर पेठ सोलापूर सध्या राहणार मरवडे यांनी गुरुवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मरवडे येथे घडली आहे। या घटनेची खबर मैताचे वडील रेवणशुद्ध रखमाजी रोहिटे यांनी मंगळवार पोलिसात दिली असून भाद 20 कलम 174 प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून याचा अधिक तपास पोलीस नाईक निंबाळकर हे करीत आहेत। मागील आठवड्यातून संत गतीने वाटचाल सुरू असलेल्या उजनी धरणातील पाण्याचा साठा आज संध्याकाळपर्यंत साठी पार करणार असल्याचे चित्र दिसून आलेले आहे। लाभ क्षेत्रात उजनीच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडले जाणार की नाही याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। उजनी धरणात जुलैच्या 3 आठवड्यात मोठ्या वेगाने वाढ झाली, परंतु त्यानंतर पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडकीस दिल्याने धरणात येणारा विसर्ग कमी झाला आणि तो 8 ते 10,000 क्युसेक्सच्या वेगाने सुरू आहे। त्यामुळे मागील आठवड्यापासून उजनीच्या पाणीसाठ्यातील वाढ अतिशय संथ गतीने सुरू असल्याचे दिसते। दरम्यान आज सकाळी 7 वाजता धरणातील पाणी 59.7% इतकाच झाला असून बंद गारण येथील विसर्ग 11,061 क्युसेक्स इतका झाला आहे, तर दौंड येथे हा विसर्ग 8,575 क्युसेक्स एवढा आहे। त्यामुळे संत गतीने का असेना उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ कायम आहे। आज संध्याकाळपर्यंत उजनी 60% टप्पा ओलांडून पुढील वाटचाल सुरू राहील। रिपब्लिकन पार्टीच्या युवक आघाडीचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। अवैध धंद्यावाल्यांना पाठीशी घालून गोरगरिबांना झळणाऱ्या प्रशांत भस्मे आणि वसुलदार गणेश काळे यांचे निलंबन करण्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते दीपक चंदनशिवे यांनी दिले आहे। पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले। पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे आणि त्यांचा वसुलदार गणेश काळे यांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने घंटानाद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणारे अवैध धंदे आणि त्यातून मिळणारा 1,00,000 रुपयांचा मलिदा हे दोघे खात असल्याची तक्रार करण्यात आली होती। पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे 31 जुलै रोजी लेखी तक्रार देण्यात आली होती। पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांना हाताशी धरून गरिबांची पिळवणूक करण्याचे काम पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे आणि वसुलदार गणेश काळे हे करीत होत असून त्यांच्या संपत्तीची खातेनिहाय चौकशी करावी आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे राज्य संघटक सचिव दीपक चंदनशिवे यांनी केली होती। या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच गुरुवारी रात्री पोलीस निरीक्षक भस्मे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, त्यांना सोलापूर येथील नियंत्रण कक्षामध्ये पाठवण्यात आले आहे। जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे ही दिलासादायक बाब आहे, मात्र पंढरपूर माळशिरस सांगोला माढा आणि करमाळा तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे।
यातून जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये यासाठी 5 तालुक्यातील कडक निर्बंधाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत भरणे बोलत होते. रणे यांनी सांगितले की जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. पॉझिटिव्ह दर 3.6% झाला आहे. मात्र प्रशासनाने रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या. नागरिकांनी काळजी घ्यावी. 5 तालुक्यातील संसर्ग इतर तालुक्यात पसरून फटका बसू नये यासाठी तिथे कडक निर्बंध आणावे लागणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून आणि सर्वांना विश्वासात घेऊन प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा. म्युकर मायकोसिसचे रुग्ण कमी होत आहेत. केवळ 28 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र सतर्कता बाळगा. लहान बालके कोमोरबिड रुग्णावर लक्ष केंद्रित करा. अशा सूचनाही भरणे यांनी दिल्या. लसीकरणाबाबत जिल्हा मागे राहता कामा नये यासाठी प्रशासनाने यंत्रणेशी सतत संपर्कात राहून लस उपलब्ध करून घ्यावी. दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना भरणे यांनी दिल्या. शहराबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर. सोलापूर शहरात रुग्णसंख्या कमी होत आहे. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. शहरातील व्यापारी संघटनांची मागणी दुकानदार यांचा विचार केला जाणार आहे. रुग्णसंख्येनुसार शहरातील निर्बंधाबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून शिथिलतेचा निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहितीही श्री भरणे यांनी दिली आहे. 30,000 मित्रानेच मित्राचे अपहरण करून पोलिसांनी 12 तासात आरोपीच्या मोजक्या आवळल्या असून आरोपीला शुक्रवारी विजापूरवरून सोलापूरला आणले आहे. व्याजाच्या पैशासाठी सोलापुरातील विशाल पाटील याचा अपहर केल्याचा गुन्हा बुधवारी रात्री सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल झाला. या प्रकरणातील आरोपी विजापूर येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच विजापूर गाठले आणि सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आरोपी अनिल राठोड याला त्याच्या घरात चारही बाजूनी घेरत पळून जाताना ताब्यात घेतले. तसेच त्याच्या तावडीतून विशाल याची सुखरूप सुटका केली. ही कारवाई शुक्रवारी सकाळी पोलीस नाईक अल्फाज शेख खजाप्पा अरेनवरू दयानंद वाडीकर गणेश कानडे यांनी केली. विशाल पाटील हा ऑर्केस्ट्रामध्ये गाणे गात होता. त्याच्या आर्थिक अडचणीसाठी त्याने आपल्यासोबत गाणे गाणारा अनिल रूपसिंग राठोड वैतीस राहणार हंचनाळ तांडा L2 विजापूर कर्नाटक याच्याकडून 7-8 महिन्यापूर्वी व्याजाने 30,000 रुपये घेतले होते. व्याजापोटी विशाल हा आरोपीकडे महिन्याला 6,000 रुपये व्याज देत होता. लॉकडाऊनमुळे काम बंद असल्यामुळे 4 महिन्यापासून त्याने व्याज दिले नाही. पण आरोपीने पैशासाठी तगादा सुरूच ठेवल्यामुळे आरोपींचे फोन घेणे त्याने टाळले. यामुळे आरोपीने बुधवारी फिर्यादीशी संपर्क साधत सिव्हिल हॉस्पिटल परिसरात त्याची भेट घेतली व विशाल याला चहा पिण्यासाठी जाऊ असे सांगत कारमध्ये बसून थेट विजापूरकडे निघाले व गाडीतच त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच विशालच्या पत्नी फिर्यादी पूजा विशाल गायकवाड व 33 वर्ष राहणार संजय नगर कुंठानाका यांना फोन करून तुझा पती आमच्या ताब्यात आहे, तू जर आम्हाला 30,000 रुपये दिले नाहीस तर त्याला मारून टाकू अशी धमकी दिली. आरोपींच्या धमकीला भिवून पूजा यांनी पैशासाठी अनेक ठिकाणी मागणी केली पण पैशाची जुळवाजुळव झाली नाही. त्यामुळे पूजा यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री फिर्याद दिली. दरम्यान पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे पैशांची जुळवाजुळव झाली असे आरोपींना सांगितले. त्यावेळी आरोपींनी पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगत एक UTI नंबर सांगितला. त्यावरून आरोपी हे कर्नाटक येथे असल्याची माहिती पोलिसांना कळाली आणि आरोपीच्या मार्गावर रात्रीच थेट विजापूर गाठले. आरोपींच्या घराच्या परिसरात सराईत गुन्हेगार असल्यामुळे तेथील स्थानिक पोलिसांनी रात्रीच्या वेळी येण्यास असमर्थता दाखवली. पण सदर बाजार पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालत रात्रभर वाट पाहिल्यानंतर सकाळी जाऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मोटारसायकल घेण्याकरता माहेरून 50,000 रुपये घेऊ नये असे म्हणून 24 वर्षीय विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांच्या विरोधात बहुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश जनार्दन वाघमारे पती, सुरेखा जनार्दन वाघमारे सासू, सागर जनार्दन वाघमारे धीर, पुष्पा संदीप गायकवाड सर्व राहणार चिंचोलीकाठी तालुका मोहळ अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की राजश्री आणि आकाश वाघमारे यांचे लग्न 27 डिसेंबर 2016 रोजी झाले आहे. लग्नानंतर राजश्रीला सासरच्या लोकांनी पहिले 6 महिने व्यवस्थित नांदवले. त्या दरम्यान सासरे देखील मयत झाले.
त्यानंतर मात्र त्याने तू चांगली दिसत नाही, तुला स्वयंपाक नीट करता येत नाही, तुझ्या आई वडिलांनी लग्नामध्ये मानपान नीट केला नाही असे म्हणून राजश्रीचा मानसिक छळ करून जात हात करू लागले. दरम्यान एक मुलगी झाल्याने सासरच्या लोकांमध्ये थोडाफार बदल होईल अशी अपेक्षा राजश्रीला होती. उलट सासरच्या लोकांकडून जास्तच त्रास होऊ लागला. या संदर्भात नातेवाईकांनी मध्यस्थी करून आकाश वाघमारे व त्याच्या आई भाऊ नंदेची समजूत काढली होती. त्यामुळे 17 जून रोजी पती पत्नी मध्ये नोटरीद्वारे समेट घडला होता. मात्र 4 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा त्यांनी मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून 50,000 रुपये घेऊ नये म्हणून राजश्रीला मारहाण करून घरातून हाकलून दिले. या प्रकरणी राजश्री आकाश वाघमारे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून वरील चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील चौरे हे करीत आहेत. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.